नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर कोणतीही सर्व्हिस, कोणतीही माहिती पाहिजे असेल तर आपल्याला तिथे रजिस्ट्रेशन नंबर आपला एंटर करणं गरजेचं आहे. पण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नाही व आपल्याला आलेल्या कमेंट्सनुसार शेतकऱ्यांच्या भरपूर साऱ्या कमेंट्स मिळाल्या होत्या की रजिस्ट्रेशन नंबर कसा शोधायचा. तर या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजनेचा आपला रजिस्ट्रेशन नंबर कसा शोधायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती व स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही या व्हिडिओ अंती स्वतःचा पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर शोधता येईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राउझर ओपन करायचा आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला ते टाईप करायचं आहे, पीएम किसान असं टाईप करा आणि सर्च करा. आपल्यासमोर पहिलीच लिंक आलेली दिसेल, पीएम किसान सन्मान निधी, पीएम किसान या पहिल्या लिंकवर क्लिक करा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल. या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, त्याच्यावर जरी डायरेक्ट क्लिक केलं तरीसुद्धा तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल. आता रजिस्ट्रेशन नंबर आपला मिळवण्यासाठी सर्वप्रथम इथे बघा, थोडंसं पेज वर स्क्रोल केल्यानंतर तीन ऑप्शन येत आहेत, न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन, ई के वाय सी आणि नो युअर स्टेटस. तो नो युअर स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रकान्याच्याच वर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर असं एक बटन दिसत आहे, मी हायलाईट करत आहे. या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर शोधण्यासाठीचे दोन ऑप्शन आहेत, एक तर मोबाईल नंबर आणि आधार नंबर. तर मोबाईल नंबर हा सोपा पर्याय आहे, तर मोबाईल नंबर इथे सिलेक्टेडच आहे, हा सिलेक्ट ठेवायचा आहे. आणि त्याच्याच खाली मोबाईल नंबर या रकान्यामध्ये मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे, जो आपण पीएम किसान रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिला होता. आणि त्याच्याच खाली कॅप्चा जो आहे तो कॅप्चा व्यवस्थित बघून आपल्याला कॅप्चाच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे. मोबाईल नंबरच्या रकान्यामध्ये मोबाईल नंबर आणि कॅप्चा हा व्यवस्थित बघून टाकल्यानंतर गेट मोबाईल ओ टी पी या बटनवर क्लिक करा. गेट मोबाईल ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलेला होता, आत्ता जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आपल्याला एक ओ टी पी आलेला दिसेल. तो ओ टी पी फक्त आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे आणि ओ टी पीच्या एंटर ओ टी पी या रकान्यात टाकायचा आहे. ओ टी पी टाकल्यानंतर खाली गेट डिटेल्स हे बटन दिसते, या गेट डिटेल्स बटनवर क्लिक करा. गेट डिटेल बटनवर क्लिक केल्यानंतर जिथं गेट ओ टी पी बटनच्याच खाली आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि नेम आलेलं पाहायला मिळेल. रजिस्ट्रेशन नंबरच्या रकान्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि हाच आपला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. तर अशा प्रकारे आपण एका मिनिटामध्ये आपला पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकतो. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.